नमस्कार मित्रांनो, मेडिलाइफ चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज जे आपण औषध घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे ओराशिल्ड. नाव आहे हे ओराशिल्ड जे आहे मित्रांनो, तर त्याची आज आपण माहिती घेऊयात. हे कोलिन सॅलिसिलेट आणि लिग्नोइक हायड्रोक्लोराइड जेल आहे मित्रांनो. याचा उपयोग कसा केला जातो आणि याचे साईड इफेक्ट असू शकतात का, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. मित्रांनो, जे आहे औषध ओराशिल्ड त्याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. याचं दिवसातून 3 वेळेस लावायचं आहे हे औषध ओरासिल जेल जे आहे. त्याचं कॉलिन सॅलिसिलेट अँड लिग्नोइक हायड्रोक्लोराइड जेल हे कॉम्बिनेशनमध्ये मेडिसिन आहे मित्रांनो. तर तुम्ही हे औषध वापरू शकता ज्यावेळेस आपल्या मुलांना किंवा लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तुम्ही हे औषध वापरू शकता. साधारणतः 1-6 महिन्याच्या बाळापासून तर त्याच्यापेक्षा जास्त वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत तुम्ही हे औषध वापरू शकता. मित्रांनो, हे जे जेल आहे ते ओराशिल्ड या नावाने आहे आणि याची जी किंमत आहे ती 59 रुपये आहे. 2 वर्षाचा एक्सपायरी टाइम ड्युरेशन आहे मित्रांनो. याचा उपयोग जास्त करून तोंडातलं जे तोंड येणं किंवा माउथ अल्सर आपण जे म्हणतो त्यावेळेस तुम्ही हे करू शकता. मित्रांनो, हे औषध लहान मुलांसाठी खूपच उपयोगी आहे. ज्यावेळेस लहान मुलांना तोंड येतं ना ते खूप त्रासदायक असतं हे तोंड येणं, तर त्यावेळेस तुम्ही हे औषध वापरू शकता. जी लहान मुलं असतात त्यांना खाताना खूप त्रास होतो, रडतात, भूक लागलेली असते पण होत नाही. पण यांनी हे औषध लावलं तुम्हाला 3-4 दिवसातच फरक जाणवेल, मुलं खायला लागतील. तर त्यासोबत तुम्ही एक मल्टीव्हिटॅमिन ड्रॉप पण परचेस करा ह्या औषधासोबत, कोणताही ड्रॉप जो की मुलांना तुम्ही 2-3 टाईम देऊ शकता, जेणेकरून हे मल्टीव्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेच तोंड येणं वगैरे असतं. तर त्याचबरोबर एखादं अल्बेंडोझॉल द्या, जेणेकरून अल्बेंडोझॉल हे जास्त करून जे आपण कृमी वगैरे म्हणतो, जंत म्हणतो, त्यांचे जे ग्रोथ झालेले असते त्यामध्ये तुम्ही हे देऊ शकता. तर हे अल्बेंडोझॉल दिल्याने तुमच्या पोटातली कृमी पण, म्हणजे बाळाच्या पोटातली कृमी आहे ती पण कमी होतील. आणि त्यासोबत मल्टीव्हिटॅमिन ड्रॉप द्या, जेणेकरून मल्टीव्हिटॅमिनने काय होतं, व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे जास्त करून हा जो ड्रॉप असतो तो म्हणजे हे औषध आहे असतं ते उपयोगी केलं जातं. आणि व्हिटॅमिन बीमुळेच जास्त करून म्हणजे बी फॉलिक ॲसिड जे असतं त्याच्या कमतरतेमुळे जास्त करून हे तोंड येण्याचं परिणाम वाटतं. तर तुम्ही जर लहान मुलांना चॉकलेट, बिस्किट्स आणि जर चहा देत असाल तर ते त्वरित थोडे दिवस तरी बंद ठेवा, जेणेकरून मुलांची जी आतली उष्णता आहे ती कमी होईल आणि तुमच्या मुलांना लवकरच पहिणार. धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुमचा दिवस मंगलमय असो.